आणि आता बोलूयात एका वेगळ्या बातमीकडे. सध्या नेपाळमध्ये एका कासवाची जोरदार चर्चा सुरू आहे, इतकी की इथले लोक या कासवाला विष्णूचा अवतार मानायला लागलेत. अंधश्रद्धेचा हा सोनेरी कासव पाहण्यासाठी लोकांच्या अक्षरशः रांगा लागू लागल्यात. रामाच्या नेपाळमध्ये गौतम बुद्ध नेपाळचे आणि आता विष्णूच्या रूपात अवतरला सोनेरी कासव. एकीकडे आपण आधुनिकतेचा गाजावाजा करतोय, तर दुसरीकडे अंधश्रद्धा आपली पाठ सोडायला तयार नाही त्याचंच हे उदाहरण. हे दृश्य आहे नेपाळ मधलं. धनुष जिल्ह्यातल्या धनुषधाम इथं सध्या एका कासवाच्या दर्शनासाठी रांग लागली आहे. कारण हे कासव इतर कासवांपेक्षा वेगळं आहे. या कासवाचा रंग सोनेरी आहे. विशेष म्हणजे इथले लोक या कासवाला चक्क विष्णूचा अवतार मानू लागलेत आणि त्यामुळेच या कासवाच्या दर्शनासाठी अक्षरशः रांग लागली आहे. दरम्यान ओडिशातल्या बालासोर मध्ये सापडलेल्या एका सोनेरी कासवाचा व्हिडिओ देखील या फोटोंसोबत व्हायरल केला जातोय. वन्यजीव तज्ञ कमल देवकोटा यांनी या कासवाला नेपाळच्या संस्कृतीत विशेष स्थान असल्याचं म्हटलंय. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार कासवाच्या कवचाच्या वरील भागाला आकाश आणि खालील भागाला पृथ्वी म्हटलं जातं. नेपाळमध्ये सोनेरी रंगाचा हा पहिलाच कासव आहे. सगळ्या जगात अशा प्रकारचे फक्त 5 कासव आहेत, त्यामुळे आमच्यासाठी हा महत्वाचा शोध असल्याचं देवकोटा यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे तज्ञांच्या माहितीनुसार कासवांच्या जनुकीय बदलामुळे कासवाचा रंग सोनेरी झालाय. आता या कासवावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण हा अंधश्रद्धेचा कासव नेपाळमध्ये आला कुठून? नव्वदच्या दशकात गणपती दूध पितो अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. आज या घटनेला 25 वर्ष उलटली आहेत. मात्र या 25 वर्षात देशांच्या राजकारणावर धर्माचा पगडा दिवसेंदिवस घट्ट होत चाललाय. आता कासवाच्या रूपात विष्णूनं अवतार घेतला, हेही त्याच अंधश्रद्धेचं एक प्रतिबिंब. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता एक ब्रेकिंग बातमी होती. मुंबईतनं मंत्रालय आणि शासकीय कार्यालयांमध्ये आता किमान 50% उपस्थिती अनिवार्य करण्याचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचं कळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचं समजतं आहे. सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्यानं अनेक महत्वाची शासकीय कामं रखडली आहेत, त्यामुळे या शासकीय कामांना गती देऊन प्रशासनाचा गाडा रुळावर आणण्यासाठी सरकार 50% उपस्थिती बंधनकारक करण्याच्या विचारात असल्याचं समजतं आहे.